Jerry Bajirang kembali. आपल्याला 7 वाजता पोहोचायचं होतं. 7 तर आपल्याला घरनं निघण्यासाठीच होत आहेत. कुठे जातो आपण ते सांगतो तुम्हाला थोड्याच वेळात. नमस्कार मित्रांनो, मी आहे सचिन आणि तुम्ही बघत आहात आपलं यूट्यूब चॅनल पुणेकर गरुड. आपल्या मागच्या अक्कलकोटच्या सिरीजला तुम्ही जो भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आज आपण निघालेलो आहोत रॉयल एनफील्डच्या एका ऑफिशियल इव्हेंटसाठी ज्याचं नाव आहे वन राईड. मलाही एक्झॅक्टली कल्पना नाही आहे की कसला इव्हेंट आहे आणि काय नेमकं असणार आहे याच्यामध्ये. तर मित्रांनो, आजच्या आपल्या या इव्हेंटचा अरायव्हल पॉईंट आहे किंग्ज ऑटो रायडर्स वाकड ब्रँच. तशा तर यांच्या खूप सारे ब्रँच आहेत अख्ख्या पुण्यामध्ये. किंग्ज म्हटलं तर हे ऑथराइज डीलर आहेत रॉयल एनफील्डचे आणि सर्व्हिससुद्धा प्रोव्हाइड करतात. ओके, लोकेशनच्या अगदी जवळ पोहोचलो आहोत आपण, हार्डली 1/2 किलोमीटर अवे फ्रॉम द लोकेशन. ओके, सो वी आर ॲब्सोल्युटली ऑन टाईम. कोणीच इकडनं गेलेलं नाही आहे, उलट अजूनही काही लोक येणं बाकी असतील आय गेस. हाय स्वप्नील. हाय केशव. सचिन. फॉर्म फिलअप करणार. ओके चहा पाणी आता आपण उरकलेलं आहे. एक डीप ब्रीथ घेऊया आणि लेट्स गेट गिअर अप. जय बजरंग बली. प्रॉपर डूज अँड डोंट्सचं सेशन झालेलं आहे, म्हणजे आपल्याला काय गोष्टी करायच्या आहेत आणि काय करायला अलाउड नाही आहे. ले भाई अपना भी एकदम स्वॅगवाला फुटेज ले. वेलकम टू सेल्फिस्तान, वेलकम टू सेल्फिस्तान, वेलकम टू सेल्फिस्तान. ऍड होती अशीच काहीतरी, मला नीट आठवत नाही आहे. सगळे फोटो काढायला लागतात, थोडंसुद्धा स्कोप मिळालं तरी. उफ बापरे, सुटलो एकदाचा. हे ट्रॅफिक म्हणजे हे सिंथेटिकली क्रिएटेड ट्रॅफिक होतं, हे नॅचरल ट्रॅफिक नव्हतं. बापरे, जीव गेला एका जागी. थोड्या पण उन्हामध्ये थांबवत नाही राव. आपण ना आज एकदम स्लोमध्ये जाऊया, एकदम सुंबडीमध्ये, काही टेन्शनच नाही. म्हणजे पर 10 बायकांनी आपल्याला ओव्हरटेक केलं तरी चालेल. बायका म्हणजे बाईक्स. ओके, ऑरेंज कलर्ड हेल्मेट. यस, ते पण मोटोक्रॉस हेल्मेट. दिसायला एकदम पंची आणि कॅची आहे, पण याला एक ऑरेंज नियॉनवालं जॅकेट असतं तर अजून भारी दिसलं असतं राव. ओके, हा लेफ्ट हँड साईडला एक्सप्रेस हायवे जस्ट एंड अप होतो मुंबईवरून इकडे येताना. आणि ठीक आहे, आपण आता सरळ जात आहोत टुवर्ड्स ओल्ड बॉम्बे पुणे हायवे. ले भाई, इससे बोलते हे कॉन्टिनेंटल GT वाला ॲटिट्यूड. कैसा लगा? एकदम हार्ड आहे ना. हार्ड आहे भाई, हार्ड. ओके, माझ्या राईट हँड साईडला आता हे जे क्लासिक मॉडेल तुम्हाला दिसत आहे ना, त्याला स्प्लिट सीट असते आणि एक कस्टम तुम्हाला हे बघायला मिळतंय, एक मॉडिफिकेशन बघायला मिळतंय. रायडर आणि पिलियन दोघांनाही बॅकरेस्ट. हे क्रुझिंगसाठी मला एक अमेझिंग मॉडिफिकेशन वाटतंय, बट मला याचा पर्सनली काही एक्सपिरियन्स नाही आहे. उत्तीर्य वाचलो वाचलो, नाहीतर कपाळात होतं डायरेक्ट माझ्या पण आणि त्याच्या पण. सगळा मजा गिडगिडा झाला असता, असं काही टोकटॅक झाली ना नको वाटतं अक्षरशः. ठीक आहे, आता आपण खऱ्या अर्थाने पोहोचलेलो आहोत मावळ भागामध्ये. हे आपण केलेलं आहे एंटर आणि हा शॉर्टकट आपल्याला घेऊन जातो डायरेक्ट पवनानगर मार्गे विसापूरला किंवा लोहगडला.
बाय मावळ भागात पिकणारा एक हातसडीचा तांदूळ आहे तो मी शोधतो एक आपल्या आजूबाजूच्या वावरांमध्ये कुठे दिसतोय का, पण नाही दिसत आहे यार. जर तुमचं कोणी नातेवाईक असतील मावळमध्ये तर त्यांना विचारा. हा पर्टिक्युलर जो भात असतोय ना राईस, हा बासमतीपेक्षाही ऑसम लागतो यार. आपल्याला पण एक असाच कडकवाला ड्रोन घ्यायचा आहे यार, एकदम आहे का यार आपला टाईम आहे का. वाव अमेझिंग कालवा बॉस, अमेझिंग, बट झिरो सेफ्टी. चुकून कोणाची बाईक स्किड झाली ना तर डायरेक्ट पाहुण्याच्या प्रवाहात जातो आहे माणूस. तोच तो जो लेफ्ट हँड साईडला शुळका दिसतोय ना तो आहे तुंग किल्ला. आपल्या राईट हँड साईडला जे दोन पठारासारखे डोंगर दिसत आहेत ना, एक आहे लोहगड आणि एक आहे विसापूर. एक मिनिट टर्न घेऊ द्या मला प्लीज. ओके ओ माय गॉड डॅम, मला क्रॅम्प येणार आहे यार खरंच. ओह काय खरं नाही राव, सिरियसली बस याचीच कमी होती. ये धूल ये मिट्टी. आज मला माहीत पडतंय महत्व बलाकलावाचं किंवा स्कार्फचं, किंवा ॲटलिस्ट तुमच्याकडे एक सर्जिकल मास्क तरी असला पाहिजे. जो N95 मास्क मिळतो तो असेल तर एकदमच भारी. N95 म्हणजे तुम्हाला जर माहीत नसेल तर 2009 जो स्वाईन फ्लूचा अचानक एपिडेमिक आलं होतं, साथ आली होती, ओके, तर त्यावेळेस या मास्कची किंमत साधारण 200-250-300 रुपये पण काही काही ठिकाणी मिळत होते. यांचं फिल्ट्रेशन एकदम छान आहे, पोल्युशन प्रोटेक्टर आहे एक टाईपचं हे, आणि नुसतं स्कार्फ जरी म्हटलं तरीसुद्धा इनफ आहे जर एवढ्या डस्टपासून वाचायचं असेल तर. आणि चुकूनसुद्धा तुम्ही ब्लीच करून किंवा पेट्रोलियम जेली वगैरे लावून अशा डस्टमध्ये एवढ्या उन्हामध्ये बिलकुल फिरू नका. एकतर कडक ऊन आहे आणि आणि इच्छा नसताना सुद्धा आपण 1/2 किलो धूळ खाऊन गेलेलो आहोत. ॲज पॉसिबल आहे स्वतःला कव्हर करा, भले ते जॅकेट घाला किंवा फुल शर्ट घाला कसंही. आणि काय होतं त्याच्यामुळे की आपले स्किन पोर्स जे असतात ते ब्लॉक होत नाही. ओके फाईन, लेट मी क्रॉस फर्स्ट. ओके ठीक आहे. असेच माझे हेल्थ टिप्स तुम्हाला अजून मिळवायचे असेल तर माझं आणखीन एक चॅनल आहे ज्याचं नाव आहे ड्रग डॅडी, DRUGDADDY. ठीक आहे, सबस्क्राईब करा. खूपच आवडलं तर आपल्या मित्रांमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा. आणि बस प्रमोशन खूप झालं, हा व्हिडिओ कंटिन्यू करूया आपण. बापरे प्रचंड धूळ आहे. आता आपण 10:45 तर आपण स्पॉटवर पोहोचलेलो आहोत. 10:10 साडेबारा 1 वाजल्यासारखी गर्मी आहे सगळीकडे, खूप ऊन आहे कडक. बघू आता हा पहिलाच इव्हेंट आहे माझा, पुढे वर गेल्यावरच कळेल. आता ब्रेकफास्ट करण्याचा, त्याच्यानंतर थोड्याच वेळात इव्हेंट सुरू होणार आहे, बघूया. आता बघूया इव्हेंटला सुरुवात होणार आहे काय आहे इव्हेंट. ऑलराइट, सो यू ऑल मस्ट बी वंडरिंग व्हाट अबाउट वन राइड, व्हाई द कंपनी हॅज टू यू नो लॉन्च अ टी शर्ट फॉर वन राइड एव्हरी इयर. सो बेसिकली वन राइड
is the official ride of Royal Enfield, and it is the traditional ride of Royal Enfield. Everybody who has a Royal Enfield must come on roads with their motorcycle on the day of one ride. So every year one ride happens in the month of April, in either of the weekend. So last time it was 8th of April, this time it is 28th of April, and this will be happening on global level. Every dealership, every country, the people will be coming out on the roads for the one ride. So we are all here for it. We are celebrating a big day for Royal Enfield, and we are all Enfielders, so one ride is special for us. To make this experience more special, we have arranged a little off-road track out here. So this time trails, you can just see over here, there's a track, it's a complete off-road track. And also we have our newly launched trails model, Classic 350 and 500 trails model, which are open for all of you. Anybody and everybody can take a test ride on it, and the test ride won't be on the tar road, it will be off-road, because the vehicle is made for off-roading. So you can all enroll your names. Okay, so let's get gear up. Okay, आता मी जी बाइक राइड करत आहे ती आहे रॉयल एनफील्ड ट्रायल 500. ट्रायलचे अजून दोन मॉडेल्स आहेत, एक आहे 350 आणि 500. मला जे मिळालेलं आहे ते 500 सीसीचं मॉडेल आहे. अजूनही हे दोन्ही मॉडेल मार्केटमध्ये लॉन्च झाले नाहीत, हे अंडर टेस्टिंगच आहेत. रॉयल एनफील्ड वॉन्ट्स द कस्टमर फीडबॅक. बॉस, बिलीव इट ऑर नॉट, 500 cc हे मॉडेल सुद्धा इतकं पॉवरफुल फील होत आहे. याची ग्रिप आणि ABS एक नंबर सिस्टम आहे राव, एक नंबर. ही बाईक खास करून ऑफ रोड रायडिंगसाठी बनलेली आहे, कारण याचं टायर बघाल किंवा याचं सिटिंग पोश्चर बघाल तर. बट मी सध्या स्टँडर्ड 500 हे मॉडेल यूज करतो आहे. ते जरी 500 cc इंजन असलं तरी थोडं मला अंडर पॉवर्ड वाटतंय कम्पेरिंग टू दिस मॉडेल. आय मीन याचं पॉवर मला 20% जास्त वाटते स्टँडर्ड 500 पेक्षा. अरे यार फस गया टायर, फस गया. निकल निकल निकल, अरे निकल. किंचित एक्स्ट्रा रेस दिलं तर बाहेर पडता येऊ शकतं, बट अगेन आय नीड टू प्रॅक्टिस अ लॉट ऑन दिस मॉडेल. लो चलो पहुंच गए अपन. तो अपन फर्स्ट आ गए हैं, आई मीन पीछे से फर्स्ट आ गए हैं. कोई नहीं जी, कोई नहीं. इट्स 1 o'clock, टाइम टू गो बैक होम. परत एकदा गियर अप होऊया. सॉलिड टायर्ड आहे कारण की ऊन खूप होतं. ओवरऑल इव्हेंट एक नंबर होता, पण हीट इज द प्रॉब्लेम आणि याला कोणी काहीच करू शकत नाही. चलो ठीक आहे, कोई बात नाही. रॉयल एनफील्डला माझा रिक्वेस्ट आहे, मान्सूनमध्ये एक अशीच राईड ठेवा. जर माझ्या सीटवर आता कोणी अंडं फोडून टाकलं ना तर लिटरली ऑमलेट बनून तयार होईल एकदम. आय मीन सूर्य भगवान, आप क्या कर रहे हो भाई. अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, इतनी गर्मी. कोई मेरे पीठ पर नाइसिल छिड़को यार. ते याड आठवते का तुम्हाला
सूर्य महाराज एका खेळणाऱ्या मुलाच्या डोक्यात स्ट्रॉ टाकून सगळा ज्यूस ओढून घेतात. मला एक्झॅक्टली तसंच फील होत आहे. कोणीतरी माझ्या हेल्मेटमध्ये स्ट्रॉ टाकून मला ड्रेन करते. सकाळी हांडलेले मिसळ पाव आणि कोकम सरबत तिच्या आईला पोटात कुठच्या कुठे गेलेत लक्षातच नाही आता माझ्या. भूक तर सॉलिड लागली आहे पण सॉलिड काही खाऊ नाही शकणार. मला लिक्विड पाहिजे यार काहीतरी अर्जंटली. मे बी पायनॅपल ज्यूस. बट ओवरऑल खूप छान एक्सपिरियन्स मिळाला. नवीन मित्र मिळाले. रॉयल एनफिल्डच्या टीमचं काम मला जवळनं बघता आलं. आणि ओके अँड द मेन थिंग इज मस्ट कॅरी ॲटलीस्ट 2-3 बॉटल्स ऑफ वॉटर. टेम्परेचर 43 डिग्री सेंटीग्रेड आहे. भाऊ दमला वाटत. रेस तो बनता आहे बॉस. रोडवरची जी बारीक रेती आहे ना ही त्या भुसभुशीत मातीपेक्षाही डेंजर आहे. एक छोटीशी मिस्टेक अँड यू विल हॅव टू पे फॉर इट. दॅट्स अ ह्यूज स्लोप अगेन. आय थिंक हा तो रस्ता नाही आहे ज्यावरून आपण आलो होतो. मे बी आपण रस्ता चुकलेलो आहोत. ओ नो यस वी आर लॉस्ट. वी आर लॉस्ट. आपण रस्ता चुकलो आहोत. चल ठीक आहे यार काही हरकत नाही. लाईफमध्ये असं होतंच. कधी ना कधी सगळ्यांबरोबरच होतं. म्हणजे आपल्याला फार पुढे गेल्यानंतर कळतं की आपण रोड चुकलेलो आहोत. ठीक आहे टेन्शन नाही घ्यायचं. चिल मारायचं. गाडी रिव्हर्समध्ये फिरवायची. परत जिकडून चुकलो होतो तिकडून नव्याने सुरुवात करायची. ओके या बाबांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. मे बी आता आपण चुकणार नाही. लेट्स होप. तर कुठे होतो आपण? ओके लाईफमध्ये कधी कधी होतात अशा चुका आपल्याकडनं. आणि हे असे बाबांसारखेच लोक आपल्याला गाईड म्हणून मार्गदर्शन करतात आणि या परिस्थितीतनं बाहेर काढायचा प्रयत्न करतात. आणि समजा असे बाबा तुम्हाला भेटले नाहीच तरी पण टेन्शन घ्यायचं नाही कारण पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. शाहरुख खानचा डायलॉग आहे बघा ओम शांती ओम मधला. बस हो गया यार आज के लिए इतना ज्ञान बस हो गया. मला वाटतं व्लॉग इथेच एंड करायला पाहिजे. तुम्ही अजून मी तुम्हाला बोर नाही करणार. ऑन दिस सिरियस नोट इफ यू लाईक दिस व्हिडिओ देन डोंट फॉरगेट टू हिट लाईक बटन. और आप नए हो तो मेरे चैनल को सब्सक्राइब करो. माझ्या चॅनलचं नाव आहे पुणेकर गरुड. आणि व्हिडिओ जास्त आवडला तर आपल्या मित्रांना शेअर करा न विसरता. ठीक आहे तर भेटू आपण परत एकदा अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे चल मग सायनिंग ऑफ. मिळते आपसे आपल्या व्हिडिओमध्ये. म्हणजे भेटूया आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि हाय फाय. ठीक आहे.